निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा बुद्धीने अल्पशा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. तो परिहार म्हणजे असा, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनित झालेल्या श्री क्षेत्र पिंपळगाव, ढेंगळी पिंपळगाव या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य अखंड नाम सप्ताह, सप्ताहातल्या आजची सातव्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं गावकऱ्यांच्या सहकार्यानं माझ्याकडे आली. आमच्या जिजाभाऊचा फोन आला, महाराज आज कीर्तनाला येता का? म्हणलं नाही येऊन का ऊस तोडील धाडता का? हे कीर्तन करणं आमचं काम आहे. आजचं कीर्तन म्हणजे कसं आहे, शिक्यातून पळडण बॉक्यानं झेललं. लक्षात आलं का? आजचा योग असा आहे आपला, हे का नाही? आज वास्तविक बघितलं तर आजचं कीर्तन मालकाचं होतं. मालकाच्या जागेवर गड्यान कीर्तन करणं चालू आहे. मग मालकाचा गडी जर असं असेल तर मालक कसं असेल हेही लक्षात असू द्या बरं का. कधी कधी लक्षात ठेवलं पाहिजे आपण. कधी कधी ही परीक्षा असते, लक्षात ठेवा. गडी कीर्तन करतोय. तुम्हाला एक प्रसंग सांगून जातो रामायणातला, लक्षात आलं तर बघा. प्रसंग असा होता की ज्यावेळेस जनक राजानं अनेक राज्यांतल्या राजाला निमंत्रण दिलं होतं महाराज मुलीच्या लग्नासाठी, सीतेच्या स्वयंवरासाठी अनेक राजा महाराजांना निमंत्रण दिलं, पण दोन राजाला निमंत्रण दिलं नव्हतं. दोन, एक राजा होता राजा रावण आणि दुसरा होता दशरथ. दशरथाला सुद्धा निमंत्रण नव्हतं महाराज. ठीक आहे, रावणाला दिलं नाही मान्य आहे, त्याच्या मागे काही कारण असेल, पण दशरथाला द्यायला काय हरकत होती? त्याचं काही दुश्मनी होती का? तर अजिबात नाही. दशरथ आणि जनकासारखे सख्यत्व मित्रत्व कोणाचं नव्हतं महाराज, ते एकमेकाचे मित्र होते. मग एवढी परिस्थिती असताना का दिलं नाही, त्याचं कारण सांगत असताना, त्याचं कारण सांगतो पा किती गोड कारण आहे. एक दिवस जनक राजा दशरथ राजाच्या नगरीतून, अयोध्यानगरीतून दुसऱ्या राज्यामध्ये जात असताना एका झुडपातून आवाज आला, हालचाल झाली, त्यांना वाटलं कोणीतरी हिंस्र पशु आहे म्हणून बाण मारला, तो एका गायीला लागला. कथाभाग सगळ्याला माहीत आहे. गोहत्या झाली महाराज. मग गोहत्या झाल्यावर त्यांनी सांगितलं माझा मित्र या नगरीचा राजा आहे, त्या राजाला बोलवावं आणि या गोहत्येतून आपण काहीतरी पातक दूर करण्यासाठी एखादा यज्ञ करावा आणि आपण या पातकातून मुक्त व्हावं. हा मानस, हा हेतू जनक राजानं त्या ठिकाणी मनी हेरलेला आहे. आणि मग त्यानं निरोप पाठवला दशरथ राजाकडे. निरोप गेला, आपल्याला जनक राजानं बोलवलाय. नौकर तिथं गेल्यावर नौकराला दशरथाने विचारलं काम काय, विचारून ये. बोलवलं मान्य आहे पण काम विचारून घे. परत नौकर वापस आला, म्हटलं राजेसाहेब त्या राजानं सांगितलं मी बोलवायला आले खरं आहे पण काम काय सांगा म्हणे. मग तो परत गेला आणि परत गेल्यावर सांगितलं दशरथ राजाला, सांगितलं राजा आमच्या राजाच्या हातून गोहत्या झाली, एक गाय मारल्या गेली आणि त्याच्यातून मुक्त होण्यासाठी यज्ञादी कर्म करण्यासाठी तुम्हाला बोलवलंय. त्यांनी सांगितलं एवढ्यासाठी मला यायची काय गरज आहे. तिथं झाडू मारणार होता त्यांच्या नगरीतल्या महालातला झाडू मारणाराला म्हणले जा याच्यासोबत. तिथं गेल्यावर जनक राजाने विचार केला आता दशरथ राजा येईल, त्यांची ती पालखी येईल, त्यांचा लवाजमा येईल, राजेशाही थाट असेल. पण तिथं गेल्यावर त्यांनी एका झाडू मारणाऱ्याला, तेही झाडू संघच गेलं कारण गड्याला मालकानं काम सांगितलेलं पळत जातं ते, हे का नाही. हा मोठेपणानं त्या ठिकाणी गेला आणि तिथं गेल्यावर जनक राजाची निराशा झाली रे महाराज. का निराशा झाली? अहो ज्याच्या ज्याला बोलवलं तो न येता त्यानं आपल्या गड्याला पाठवलं आणि गड्याला काय करणार आहे, राजा इतकी ताकद आहे का गड्याच्या अंगात? परत त्याला राग आला. त्यांनी सांगितलं राजा असं करायला नव्हतं पाहिजे, तू त्या माणसाला का पाठवलं? त्यानं परत नोकराला सांगितलं तुमचं काम काय ते माझ्या गड्यासमोर सांगा, आमचा गडी ते काम करेल. म्हणे काहीच नाही, ही गाय आमच्याकडून मारल्या गेली. त्या गड्यानं सांगितलं एवढंच काम आहे का? याच्यासाठी 17 वारे कशाला राजाकडे चालले? म्हणे मग म्हणला ह्या गायीला मी उठितो. त्या राजाच्या महालामध्ये काम करणाऱ्या झाडू मारणाऱ्यांनी त्या गायीच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं हे गो माता उठा. झोपीतून उठावी ना तशी गाय उठून उभा राहिली. आणि याच कारणामुळं दशरथ राजाला निमंत्रण दिलं नाही. तुम्ही म्हणता हे तर द्यायला पाहिजे होतं, चांगलं काम केलं होतं, नाही. जनक राजाने विचार केला दशरथ राजाला निमंत्रण पाठवावं, स्वयंवरासाठी या, राजाला वेळ नसेल, राजा त्याच्या एखाद्या गड्याला नाही तर नौकराला पाठवेल, त्याच्या नौकरात इतकी ताकद आहे ते गायीला उठवतोय ते धनुष्य काऊन उचलणार नाही, मला मई पोरगी गड्याला द्यावं लागेल. लक्षात आलं का? गडीसुद्धा तितका पॉवरफुल असतो, ही मालकाची ताकद असते. चला माझ्याकडं आलेली ही अल्पशी सेवा. म्हणतात ना महाराज आजची सेवा म्हणजे बळ चालीन सवाशीन झाली.
त्याच्या माध्यमातून ही अल्पशी सेवा पांडुरंग परमात्मा जशी सद्बुद्धी देईल त्या त्या पद्धतीनं मिळालेल्या वेळामध्ये आपण चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. चोपदार बाबा, मी काय हार घरी नेणार नाही. हार छान आहे, पण माझा एक नियम आहे, मी माझ्या गळ्यातला हार कोणाच्या गळ्यात घालू देत नाही. माऊली महाराज, माझा नियम आहे, त्याचं कारणही सांगतो दादा. मी स्पष्टवक्ता माणूस आहे, माझं म्हणणं असं आहे की हा हार ज्यावेळेस तुम्ही माझ्या गळ्यात घातला ना, मी त्याच्यातल्या 3-4 फुलाचा सुगंध घेतला महाराज, घेतला गळ्यात घातल्यावर. देवाच्या गळ्यात जर हार घातला तर निर्माल्य म्हणून विसर्जित करणारे आपण माणसं एका कीर्तनकाराच्या गळ्यातला हार एका विनयकाराच्या गळ्यात घालतात हे मला मान्य नाही. बाकी तुमच्या परंपरा चालू द्या. विठ्ठला माझ्याकडे आलेली अल्पशी सेवा पांडुरंग परमात्मा जसजशी सद्बुद्धी देईल त्या त्या पद्धतीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. वास्तविक बघितलं तर आजचा दिवस हा मागणीपर आहे. आज भगवंताकडे मागायचं, वारकरी संप्रदायाचा नियम दंडक ती आचारसंहिता पाळून आपण आज भगवंताकडे मागणार आहे दादा. आणि तो मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आजच का मागायचं देवाला, आजच का मागायचं दादा? त्याचं कारण आहे, आज आपण त्या देवाला मागण्याचे अधिकारी झालो. आजपर्यंत आपण मागण्याचे अधिकारी नव्हतो महाराज, आज आपण त्या देवाला मागण्याचे अधिकारी झालो. मग काही लोक प्रश्न विचारतील, का महाराज आम्ही आजच मागण्याचे अधिकारी का झालो, असं आम्ही आजच काय केलं की आम्ही मागण्याचे अधिकारी झालो? महाराज म्हटले, तुम्ही आज केलं म्हणून मागायचे अधिकारी नाही, तर तुम्ही मागच्या 7 दिवस जे केलं ना त्याच्या जोरावर आज मागण्याचे अधिकारी आहे. उदाहरण, तीच माऊली बाजाराच्या दिवशी पैसे मागायला येते जिने 7 दिवस तुमच्या शेतात काम केलं, दुसरी येऊ शकते का? नाही. आज आपण अधिकारी आहोत, आणि जोपर्यंत अधिकार प्राप्त होत नाही ना तोपर्यंत मागायचं नाही. मागत असताना जोपर्यंत अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत मागायचं नाही. आणि मागणं ज्याला मागतोय ना तो सुद्धा अधिकारी असेल तरच मागायचं, विनाकारण कोणाला मागायचं नाही. पण वास्तविक बघितलं तर तुम्ही मला मागायला बोलवलंय, आज मी मागणी करणार आहे. पण माझं मत असं आहे, मागणी करत असताना मागणारा निबर असावा, आणि मागणी सुद्धा निबर असावी. लक्षात येते ना तुमच्या? आज आपल्याला मागायचं आहे, मग आज आपण मागण्याचे अधिकारी आहोत. मग कोण कोण मागण्याचा अधिकारी आहे मी यादी वाचून दाखवतो दादा. त्या यादीमध्ये तुम्ही बसतात का? बघा, एक यादी घेऊन आलो आहे, त्या यादीनुसार आपल्याला मागण्याचे आपण अधिकारी आहोत. आज कोण कोण मागण्याचा अधिकारी आहे? ज्यानं या सप्ताहाचं नियोजन केलं ना दादा, ती सगळी सप्ताह कमिटी आज मागण्याचे अधिकारी आहे. ज्यानं या सप्ताहासाठी वर्गणी दिली, तुमच्याकडे काय म्हणते पट्टी, पट्टी आमच्याकडे शेंगदाण्याची असती. चला, वर्गणी पट्टी दिली ना तेही मागण्याचे अधिकारी आहेत. ज्यानं सगळं नियोजन केलं, आयोजन केलं, ते मागण्याचे अधिकारी आहेत. ऐका दादा, ज्यानं या सप्ताहामध्ये अन्नदान केलं ते मागण्याचे अधिकारी आहेत. ज्यानं चटाया आतरल्या, पंक्ती वाढल्या, ते मागण्याचे अधिकारी आहेत. ज्यांनी भजन केलं, ज्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं, ते मागण्याचे अधिकारी आहेत. ज्यांनी मृदंग वाजवला तेही मागण्याचे अधिकारी आहेत. ज्यांनी चाल गायली तेही मागण्याचे अधिकारी आहेत. ज्यांनी कीर्तन केलं ना दादा तेही मागण्याचे अधिकारी आहेत. सिस्टीमवाले सुद्धा मागण्याचे अधिकारी आहेत. चोपदार दादा सुद्धा मागण्याचे अधिकारी आहेत. अजून पुढे जाऊन सांगू का दादा, जे जेवले का पंक्तीत ते सुद्धा मागण्याचे अधिकारी आहेत. आणि अजूनच पुढे जाऊन बोलायचं झालं तर जन वाढ नेलं का ते सुद्धा मागण्याचे अधिकारी आहेत. आज सगळे मागण्याचे अधिकारी आहेत, आणि आपण आज त्या ठिकाणी भगवंताकडे मागायचंय. मग मागत असताना कोणाकडे मागावं? अरे मांगो उसी से, मांगो उसी से, जो दे खुशी से और फिर मांगना ना पडे किसी से. त्याला मागावं. एकदा का त्यानं दिलं ना दादा, पुन्हा कोणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये, अशाकडे मागावं. कोणालाही मागत जाऊ नये माणसं. माणसाला सवय लागली महाराज कोणालाही मागायची नाही, चांगल्या माणसाला मागितलं पाहिजे. मागत असताना फार विचारपूर्वक मागितलं पाहिजे, आणि म्हणून ती मागणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आज मी या ठिकाणी आलो आहे. आपण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी अभंगाचा भावार्थ बघून त्या ठिकाणी आपण सेवेला त्या ठिकाणी पुढे चालत जाऊ. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा तुला मला द्यायचं आहे ना, तुझी इच्छा आहे ना मला द्यायची, मग द्यायचंच असेल तर ज्याच्या अंतकरणामध्ये देव बसलेला आहे, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची संगत मला घडून दे. देवाने विचारलं का घडून दे, तुकोबारायांनी सांगितलं, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा असं माझ्या मनाला आवडतं एवढी वासना माझी पूर्ण करा. अजून मागत असताना सांगितलं की हे देवा, एकदा का त्या हरिजनाची माझी भेट झाली ना, हरिजनासवे भेटी
न हो अंगसंग तुटी. एकदा का त्या हरिजनाची माझी भेट झाली ना, पुन्हा त्यांची माझी संगत तुटू देऊ नको. देवाने पुन्हा प्रश्न विचारला, का आयशी आवडते मना देवा पूर्वावी वासना. शेवटी सांगितलं, हे देवा इथून पुढचं जे माझं जगणं आहे ना देवा, तू का म्हणे जिने भले संत संकष्ट रे, का आयशी आवडते मना देवा पूर्वावी वासना. असा चार चरणाचा सरळ सोपा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आता माझ्या पद्धतीने बोलायला मी मोकळा आहे, विचारला. आपण भगवंताकडे मागतोय, मागत असताना या अभंगामध्ये बरेच बारकावे आपल्या समोर मी ठेवणार आहे. आणि जसं जमल तसं, कारण एका प्रकारची माणसं कीर्तनाला येत नसतात महाराज, अनेक प्रकारची माणसं, अनेक विचाराची, अनेक मताची माणसं कीर्तनाला आलेली आहेत. प्रत्येक जणाचं समाधान होईल असं आपण गृहित धरूया. बरेच जण कीर्तनामध्ये व्याख्यान ऐकायला आलेले आहेत, बरेच जण आमच्या मुंजा महाराजांचा पखवाज ऐकायला, मृदंग ऐकायला आलेले आहेत. महाराज गोड वाजवतात, त्यांचंही समाधान होणार आहे. काही जण गायन ऐकायला आलेले असतात. दादा चांगली गायन मंडळी बघा किती मोठी लाईन आहे, सगळेजण गायन या ठिकाणी, गायनातले रत्न माणसं या ठिकाणी आहेत. त्यांनाही त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. काही माणसं चांगली सिस्टीम लावता येते का ते बघायला आलेले आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. आणि काही जण महाराज कुठं चुकतो हे पाहायला आलेले आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. मी नक्की दोन तीन जागेवर चुकणार आहे. सगळ्यांची इच्छा एकंदरीत आपण पूर्ण करणारा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे, लक्षात ठेवा. लोकांना चिंतन जर मांडलं ना महाराज, नुसतं चिंतन देवाचं नाही आवडत महाराज, नाही आवडत. तुम्हाला सांगतो जर देवाचं चिंतन सांगितलं तर असा मावा पडन, एंडो सल्फन बी जाणार नाही, मग आक्षरीचे राऊंड अप फवाराव लागन, धनही गेलं तनही गेलं आहे. अशातली परिस्थिती आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात ना, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, देवाचे चरित्र नावडे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, देवाचे चरित्र नावडे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे महाराज म्हणतात देवाचे चरित्र ना आवडे सर्वत्र, ते नाही आवडत दादा. विनोद सांगितला की लोकायला वाटतं क्या बात आहे. अभंगाचा महाराजाचा कत्तही तपास नसू द्या, पण त्यानं फक्त विनोद करावा. लोक म्हणतात असं कीर्तन अख्ख्या सप्त्यात झालं नाही. बंडू महाराज खोटं आहे का? ही वस्तुस्थिती आहे. आपण आपल्या परंपरेच्या याच्या, हा आता आवाज मस्त आहे बघा, याच्या आपण त्या ठिकाणी फार विचारपूर्वक आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. चला जगद्गुरु तुकोबारायला ज्यावेळेस देवाने सांगितलं तुकोबाराय मागा, तुम्ही काहीतरी मागा, तुम्ही मागितलं पाहिजे. मागत असताना फार विचारपूर्वक मागत जा, लक्षात ठेवा. मनामध्ये ठरवलं पाहिजे की कोण आल्यावर काय मागायचं. ऐन वेळेला भानगड होत असते महाराज, कधी कधी दानसूर लोक भेटतात आपल्याला, मग काय मागावं कळत नाही. म्हणून आधी आठवलं पाहिजे की आपल्याला काय मागायचं आहे. आता गेल्या दोन तीन वर्षापूर्वीची घटना आहे. आम्ही प्रचाराला एका मोठ्या माणसाने मला सोबत नेलं, म्हटलं चल बोलायला चांगला आहे तू, प्रचाराला सोबत असला पाहिजे त्याचा फायदा होईल. आम्हाला काय करायचं, सप्ते असले तर कीर्तनात नाही तर प्रचारात, हे का नाही. मी गेलो त्यांच्यासोबत, त्या गावातली सगळी माणसं एका जागेवर जमा झाली, सगळी माणसं एका जागेवर जमा झाली. आणि मग तो नेता आमदार किलो उभा होता, त्यांनी गावकऱ्याला सांगितलं सांगा तुम्हाला काय पाहिजे. तर मागणाऱ्याच्या मनातच नव्हतं काय मागावं, त्यांना माहीतच नव्हतं ना. अचानक भांबेल झाले ते, त्यांनी सांगितलं देणारच ना साहेब तुम्ही, म्हटले हो. म्हणला मग आमच्या गावाला नदी पाहिजे. आणि ते साहेब बी म्हणला दिली. आता याच्या बापाचीच द्यायली आहे का नाही, जसं हा भगीरथच आहे. हा मागणाऱ्यालाही कळत नाही आणि देणाऱ्याला सुद्धा महाराज काय द्यायलो याची अक्कल नाही. जमतंय का महाराज? नाही. म्हणून मागत असताना फार चिंतन करायचं आपल्याला काय मागायचं. मागणी आपली ही समर्पक असली पाहिजे, नाही बघा सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव कोणता आहे? काय म्हणले? महादेव. वा किती गोड उत्तर दिलं तुम्ही. सांगा बरं कोणाकोणाला झाला प्रसन्न? गप्प हाणायला गोड वाटतं महाराज. म्हणा सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव महादेव. आणि कोणाला प्रसन्न झाला तर एक हात वर करीन. भोळा शंकर म्हणतात ते तुमच्या आमच्यासाठी भोळा नाही, देव भोळा नक्की आहे पण सर्वसामान्यासाठी नाही, तो फक्त भाविकासाठी भोळा आहे. गोष्ट लक्षात ठेवा, तो कोणासाठी भोळा आहे?
भाविकासाठी भोळा आहे, कोणासाठी भी नाही, लक्षात ठेवा. मग त्या भगवान शिव, चला एक व्यक्ती भगवान शिवशंकराकडे गेला, देव त्याला प्रसन्न झाला. चला प्रसन्न झाल्या, देवान सांगितलं सांग तुला काय पाहिजे. हा म्हणला देवा तुला हुशार आहे, कारण देव चतुर आहे, तो शिरोमणी आहे. देवा मला माझी इच्छा आहे की तुला परीस मागावा, पण तू परीस देशील देवा, पण परीस दिल्यावर तू लोखंडच नाही मिळू दिलं तर परीसाचं काय करू, कारण परीस लोखंडाशिवाय कशावच परिणाम करत नाही. तुकोबराचं प्रमाण आहे, खापरा परीस काय करी. खापराचे अंगी घाती समर्पक, प्रमाण प्रमाणातच असावं महाराज, आहे का नाही. लक्षात ठेवा, कधी कधी शब्द जुळून उपयोग नसतो बरं, भाव जुळला पाहिजे. भाव भाव जुळणं महत्त्वाचं आहे महाराज, शब्द तर कधीही जुळतात. बघा तुम्ही, मी एका गावात कीर्तनाला गेलो, एवढा मोठा मंडप कीर्तनाला, आणि 10-5 लोकच कीर्तनाला आले होते. मग मला राग आला, मी फटकळ माणूस आहे. मग मी कीर्तनात म्हटलं एवढं मोठं गाव आहे, एवढा मोठा सभा मंडप आहे, एवढं मोठं गाव आहे, आणि एवढीशी माणसं कीर्तनाला आली ना, या गोष्टीचा मला खेद वाटतो. लगेच भजन्यानं प्रमाण उचललं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. शब्द जुळले ओ, भाव जुळला का महाराज, नाही. म्हणून शब्दही जुळणं महत्वाचं आहे, भावही जुळणं. महाराजांनी गोड प्रमाण दिलं, खापराला तो परीस त्या ठिकाणी घासून घासून त्या खापराचा किस जरी काढला ना, तर त्या खापराचं सोनं होणार नाही. त्याच्यासाठी काय लागेल दादा, लोखंडच लागेल. आणि देवा तू लय हुशार आहेस, तू जर मला लोखंड मिळू दिलं नाहीस तर मी त्या परिसाचं काय करू. मग मला असा वर दे, मी ज्या वस्तूला हात लावीन ती वस्तू सोन्याची होऊ दे. देवान सांगितलं तथा असतू, जा ज्याला हात लावशील ना ती सोन्याची होईल. घरी आला, आता दम बी निघत नाही माणसाला, दम बी नसती. बघा दारातूनच बायकोला म्हणला, बघ आपला हात जगन्नाथ, ज्याला हात लावेल त्याचं सोनं होईल. बायकोला वाटलं खरं का काय, ती चपात्या करू लागली, तिनं बेलनं घेतलं आणि फेकून आणलं. जसं फेकलं तसं येणं हातामध्ये, त्या ठिकाणी हाताचा स्पर्श झाला, बेलनं सोन्याचं झालं दादा. मग बायको कशाची दम धरती, धर कोळपट हान फेकून, उचलतावा हान फेकून, धर उलथन हान फेकून. अरे ते म्हणलं हाणलेव नाही, शिवलेव बी होतंय, थांब. हा तवा थांबली ती, नाही तर तिला वाटलं आज याचा बुगाच, पण सोनच प्राप्त करू आपण. याच भावनेमध्ये होती महाराज. त्यांनी सांगितलं, आता मी कुठं जाणार आहे का, मला कुठं जायचं नाही, मी इथंच आहे, आता फक्त मला पाणी प्यायला दे. तिनं तांब्या हातामध्ये घेतला महाराज, तांब्यामध्ये पाणी घेतलं, जेआरचं चांगलं आहे का नाही, जेआरचं पाणी घेतलं आणि त्याच्या हातामध्ये पाणी दिलं. हातात पाणी घेतल्याबरोबर तांबेही सोन्याचा झाला आणि पाणीही सोन्याचं झालं. आता सोनं पिईल का महाराज, नाही पिणार. जेवायला बसला दादा, भाकरीला हात लावला, भाकरी सोन्याची. भाजीला हात लावला, भाजी सोन्याची. तितक्यात नातू तिथं येऊ लागला, नातू जवळ आल्या सुनबाईनं उचललं, म्हणली त्या मेल्याकडे जाऊत नको. का मला सोनं नाही, सोन्यात तू पाहिजेस. हा सोन्याचा मोह आवरला दादा, नातून पाहिजे मला, मुलगा पाहिजे, सोनं नको. महाराज सोनं पाहून पाहून मेला, नाही खाता आलं, नाही त्या ठिकाणी जमवता आलं. मागणी जर कळाली नाही तर फसगत होण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा. म्हणून मागणी समर्पक असली पाहिजे. दोन व्यक्तीची मागणी लक्षात ठेवा. कोणती आईसाहेबाची किती गोड मागणी होती महाराज. कोणती आईसाहेबाला गोपालकृष्ण परमात्म्याने विचारलं, आईसाहेब मागा आम्हाला काहीतरी मागा. कोणत्या आईसाहेबांनी सांगितलं, कृष्णा काय मागाव कृष्णा, अरे न सांगता सगळं केलंस, पाठीराखा राहिलास, आलेले संकट तू स्वतःच्या अंगावर घेतलेस कृष्णा, आता काय मागावं तुला. काही मागायची गरज नाही, पण गोपालकृष्ण परमात्म्याने आग्रह केला, मागावंच लागेल, मागावंच लागेल. एवढ्या वेळेस विनंती झाली त्यावेळेस कोणत्या आईसाहेबांनी सांगितलं, कृष्णा द्यायचं आहे ना तुला, देणारच आहे ना, द्यायचंच असेल तर मला दुःख दे, दुःख
गोपालकृष्ण परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. अरे तुम्ही आयुष्यभर ज्या दुःखामध्ये खेळलात, आता कुठंतरी सुखाचे दिवस तुमच्या नशिबी आले होते, तरी आईसाहेब तुम्ही का दुःख मागता? तरच कुंती आईसाहेबाचं उत्तर आहे का? कुंती आईसाहेबाने सांगितलं, कृष्णा ज्यावेळेस तुम्हाला सुख देशील ना, सुखामध्ये मला तुझा काय होईल? विसर पडेल. तू कमने तुझा सुख जर मागितलं ना दादा, सुखात देवाचा विसर पडतो. ऐका खरं सांगा मला, आनंदामध्ये देव आठवतो का दुःखात आठवतो? नक्की सांगा प्रामाणिक. दुःखातच देव आठवतो ना आपल्याला. नातवाला आशी हगवण लागाव ती दवाखान्यात गेले तरी राहू नये, आणि मग माहेरच्या आसरा आठवत्यात. किती वर्षानं आठवल्या, संकट आल्यावर आठवले ना दादा. जर नसते आलं तशी परिस्थिती झाली तर तरी आठवले असते का? नाही, संकट आल्यावर देव आठवतो. अजून सांगतो, जितकं मोठं संकट तितका देव आपलासा होतो, आणि संकट जसं जसं कमी होतो ना तितका देव दुरावतो. लक्षात ठेवा. बघा तुम्ही, अमावस्याची रात्र असावी, रात्रीचे 12 वाजावे, मसण वाट्यातला रस्ता असावा, एकल्यानं जाण्याचा योग यावा, आणि मग त्याचं भजन ऐकावा माळकरी नसला तरी. आबा बाबा काय त्याचं भजन नॉनस्टॉप, राम 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 राम. गावात आला की राम राम बंद करत, नारे 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 सुरू करत. निघाला घरी, संकट गेलं देवाचा विसर आहे. संकट आलं की देव आठवतो. म्हणून कुंती आई साहेबांनी सांगितलं, कृष्णा संकटात त्या ठिकाणी तुझे आठवण होते ना, मग ती संकट आम्हाला चांगली आहेत, ते दुःख आम्हाला चांगलं आहे, आणि म्हणून ते सुख आम्हाला नकोय ज्या सुखामध्ये तुझा विसर होईल, उलट ते दुःख आम्हाला हवं आहे ज्या दुःखामध्ये तुझी आठव होईल. म्हणून सांगतो दादा, दुःखामध्ये एवढं वाक्य घरी घेऊन जा बरं, दुःखामध्ये देव आठवण्यापेक्षा, दुःखामध्ये देव आठवण्यापेक्षा दुःखच येऊ नये म्हणून देवाचा आठव करा, तुम्हाला दुःखी होण्याची गरज पडणार नाही. गरजेचं आहे महाराज. म्हणून कोणती आई साहेबाची किती मागणी रास्त आहे.